नमस्कार मित्रांनो, आज आपण तुळशी या रोपाबद्दल माहिती बघू। तुळस म्हणजे वृंदा, वृंदा ते म्हणतात। आता दिवाळी आल्यानंतर, दिवाळीनंतर तुळशी विवाह होतो, तर घरोघरी तुळस ही लागते। तर तुळस लागण्यासाठी, लावण्यासाठी आणि तुळशीची रोपं बनवण्यासाठी काय काय कशा पद्धतीने बनवली जातात ते आज आपण बघू। तुळशीची रोपं बनवताना म्हणजे मंजुळेपासून बनवता येते आणि फांदी कट करून, फांदी त्याच्यापासून पण रोपं बनवता येतात। आता फांदी कट करून कशी रोपं बनवता येतात ते आपण बघू। या इथं तुळशीची रोपं फांदीपासून बनवलेली आहेत, कट करून हे पहा, फांदी कट करून या मायक्रो बॅगमध्ये माती भरून ह्याच्यामध्ये फांदी लावायची आणि नंतर ती एक साधारण 5-6 दिवसात फुटते आणि नंतर त्याची अशी मुळं जमिनीत त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमधून दिसतात। मग ही जी फुटलेली तुळस मोठ्या पिशवीमध्ये, हे अशी मोठ्या पिशवीमध्ये शिफ्ट करायची। हे बघा, हे असे मोठ्या पिशव्यांमध्ये भरून ठेवायचे। किंवा तुम्ही तुमच्या कुंडींमध्ये जरी डायरेक्ट फांदी कट करून लावली तरी ती येते। आता तुळशीच्या लग्नासाठी ही रोपं तयार आहेत। फांदी कट करून तुळशीची रोपं लावलेली आहेत। मित्रांनो, तुम्हीसुद्धा प्रयत्न करून बघा, कट करून फांदी लावायचा। कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि धन्यवाद।